पाऊस मूर्तीला मी प्रथमच अभिवादन करतो. त्याचबरोबर ज्या विद्यालयामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष महिला आणि बालकांवरील अत्याचार क्राईम अगेन्स्ट वुमेन अँड चिल्ड्रन या गुन्ह्यांना प्रतिबंध व्हावा त्याला आळा बसावा म्हणून बुलढाणा जिल्हा पोलीस दलाने कळी उमलताना हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प या निमित्ताने समोर आणलेला आहे. या प्रकल्पामध्ये आता पावेतो खामगाव जळगाव जामोद नांदुरा आणि आज शेगाव या तीन ठिकाणी कळी उमलताना या प्रकल्पाचे कार्यक्रम झालेले आहेत. महिला दक्षता समिती सक्रिय करणे त्याबरोबर महिला समुपदेशन मनोधैर्य योजना याबरोबरच कॉलेजेस शाळा कोचिंग क्लासेस किंवा ट्युशन या परिसरामध्ये महिला तक्रार निवारण पेट्या उभारणे त्याचबरोबर दामिनी पथक किंवा स्वयंसिद्धा निर्भया पथक याबरोबरच आम्ही महिला हेल्पलाईन 1091 या महिला हेल्पलाईनला एक भ्रमणध्वनी क्रमांकही दिलेला आहे 8698000011 जेणेकरून काही व्हिडिओ क्लिपिंग काही फोटो काही ऑडिओ क्लिपिंग या बळीत किंवा पीडित महिला मुली आहेत त्या आमच्या नियंत्रण कक्षाला पाठवू शकतील आणि त्याची तात्काळ दखल घेऊन त्याबद्दलची कायदेशीर कारवाई प्रतिबंध कारवाई या निमित्ताने करण्यात येईल. या प्रकल्पामध्ये जे जनजागृतीचे प्रबोधन कार्यक्रम आहेत किंबहुना महिला कायदेविषयक ज्या तरतुदी आहेत यांची माहिती अक्रॉस दी मासेस देण्याचाही प्रयत्न आम्ही सातत्याने करतो आहोत. सर्वात महत्त्वाचं महिला स्वसंरक्षण वुमेन सेल्फ डिफेन्स याचे जैन सुरयो कराटे असोसिएशन खामगाव यांच्या वतीनं चारही ठिकाणी आम्ही प्रात्यक्षिकांद्वारे अडचणीत सापडल्यानंतर महिलांनी किंवा मुलींनी कशाप्रकारे प्रतिकार करावा याचं प्रशिक्षण या निमित्ताने दिलेलं आहे. आमच्या जिल्हा पोलीस मुख्यालयी अनआर्म कॉम्बॅट ज्याला आम्ही USC म्हणतो की आपण आपल्याजवळ कोणतंही शस्त्र नसताना शस्त्र घेऊन आलेल्या हल्लेखोराचा हल्ला कसा परतून लावायचा याबद्दलचं ट्रेनिंग ऑफ द ट्रेनर्स हे प्रशिक्षण आम्ही एक 8 दिवसाचं किंवा 15 दिवसाचं मुख्यालयामध्ये आयोजित करणार आहोत आणि प्रत्येक शाळा महाविद्यालय यातील एक रिसोर्स पर्सन यांची निवड करून त्यांना ते प्रशिक्षण देणार आहोत आणि TOT ट्रेनिंग पूर्ण केलेल्या विशेषतः विद्यार्थिनींनी आपल्या शाळेमध्ये किंवा कॉलेजमध्ये जाऊन सगळ्या विद्यार्थिनींना हे प्रशिक्षण द्यावं हे यामध्ये अंतर्भूत केलेलं आहे. खामगाव येथील स्वराज्य फाउंडेशन यांनी Day 1 पासून यामध्ये अत्यंत सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्यांचंही या निमित्ताने मी अभिनंदन करतो आणि स्वराज्य फाउंडेशन सारखीच भूमिका इतर स्वयंसेवी संस्थांनी घ्यावी असं विनम्र आवाहन करतो. कळी उमलताना या प्रकल्पाचे आता पावेतो हे 4 प्रमुख कार्यक्रम झालेले आहेत. जिल्ह्याची भौगोलिक रचना पाहता घाटाच्या खाली खामगाव जळगाव जामोद नांदुरा आणि शेगाव उद्या 23 तारखेला 21 तारखेला मलकापूर या ठिकाणी 5वा कार्यक्रम आहेत. हे 5 कार्यक्रम झाल्यानंतर घाटाच्या वर बुलढाणा शहर चिखली मेहकर देवगाव राजा सिंदखेड राजा धाड अशा 7 ते 8 ठिकाणी अजून असे कार्यक्रम होणार आहेत आणि सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. जिल्ह्यामध्ये Phase 2 मध्ये जवळजवळ 15 वर हे कार्यक्रम होऊन जनजागृतीसाठी आम्ही सर्व अधिकारी आणि कर्मचारी कटिबद्ध आहोत.